आपने एक सुधारणा पाहिजे की कर्नाटक सरकार ज्या गतीनं सीमाभागावर अन्याय करतो त्याला आपण महाराष्ट्र शासन किंवा आपण महाराष्ट्र त्याला तेवढं सपोर्ट करत नाही आहोत. सभापती महोदय त्या ठिकाणी त्यांनी विधानसभा बांधली, बाकीच्या वेगवेगळ्या बंदी केल्या, मराठी शाळांचे ग्रँड बंद केलेली आहे. सभापती महोदय सुप्रीम कोर्टामध्ये जो दावा प्रलंबित आहे, मंत्री महोदय मंत्री महोदय प्रवते साहेब माझं काय म्हणणं आहे, सुप्रीम कोर्टा जो प्रलंबित दावा आहे त्या दाव्यामध्ये 2 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने कॉमेंट्स केल्या होत्या की जैसे ती परिस्थिती ठेवा. आज आपली भूमिका जे बदल होत आहेत आणि ते अन्याय होतोय सीमा भागातल्या जनतेवर, त्यामध्ये आहे ती परिस्थिती, त्याला संरक्षण, आणि असे जर कोण त्या ठिकाणी कृत्य करत असेल त्याला कडक कारवाई राज्य शासनाने आणि केली पाहिजे अशी सुप्रीम कोर्टाकडनं आपण जी केस चालू आहे, आपले जे तिथे विधितज्ञ आहेत त्यांच्याबरोबर तातडीनं हे अधिवेशन होत असताना चर्चा करा, आपले अधिकारी पाठवा आणि लॉ डिपार्टमेंट आपलं पाठवा, आणि त्या ठिकाणी जे आज वेगवेगळे प्रकार घडतायत, गावोगावी आता जायला लागले, बेळगाव शहरात करत होते आता खेड्यात पण करायला लागलेले आहेत, आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावर असलेली बंदी करा, नाहीतर ते त्याचं कृत्य केलं तर सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून त्यावर काहीतरी कॉमेंट सुप्रीम कोर्टाचे आले पाहिजेत अशी मागणी आपण सुप्रीम कोर्टात केली पाहिजे अशी मी सूचना याच्यामध्ये मांडतोय.